आज आपण या व्हिडिओमध्ये दशांश पूर्णांक प्रकरणातील दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत. दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, या ठिकाणी मी चार उदाहरणं लिहिलेली आहेत. हे चार उदाहरणं आपण अगोदर सोडवून घेऊयात. हे बघा, बेरीज करत असताना आपल्याला परीक्षेमध्ये दशांश पूर्णांकाची बेरीज करा म्हणून काही उभी मांडणी करून देत नाहीत, आडवी मांडणीच दिलेली असते. मग त्यावेळी आपल्याला हे त्या अपूर्णांकाची सर्वप्रथम उभी मांडणी करून घ्यावी लागते. आता हे बघा, याचं वाचन कसं करतो आपण, 2.5 + 4.8 बरोबर. तर अगोदर पहिला अपूर्णांक जशास तसा लिहून घ्यायचा, 2.5 + 2. अगोदर दुसरा अपूर्णांक लिहिताना एक काळजी घ्यायची, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि 4.8. आता बघा, यांची बेरीज करायची आपल्याला, करायची की नाही, तर डावीकडूनच बेरीज करायची आपण जसं करतो तसं. 8 × 5 = 13, 5 = 1 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 1 इकडं, 4 × 1 = 5 × 2 = 7. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं, 7.3. बर, आता या ठिकाणी खाली आणखी एक बेरजेचं उदाहरण घेतलंय. तिसरं इथं नंबर दिलाय, तिसरा समजा, ऐक नाही, बर मी इथं दुसरा नंबर देतो आणि याला 3 नंबर देऊया आपण, म्हणजे 2 बेरजेचे आणि 2 वजाबाकीचे असे सलग होतील. आता बघा बेरजेचं, इथं मात्र दशांश चिन्हाच्या पुढे एक, उजवीकडे एकच संख्या होती, म्हणजे ह्या दशांशपर्यंत दशांश स्थळापर्यंतचे दशांश अपूर्णांक होते. इथं मात्र 2 आहेत, म्हणजे शतांश स्थळापर्यंतचे दशांश अपूर्णांक आहेत, बरोबर. मग आता या ठिकाणी आपण पहिलं आपल्या नियम आपण जसं बेरीज करताना करतो त्या पद्धतीनं पहिली संख्या लिहून घ्यायची, 8.29, बरोबर. आता दशांशच्या खाली दशांश चिन्ह लिहायला विसरायचं नाही आणि त्यानंतर मात्र 9.17, बरोबर. दोन्हीकडं स्थळ सारखेच आहेत, बरोबर, म्हणून आपल्याला काय अडचण नाही. बेरीज करूया, 9 × 7 = 16, 16 + 6 = 1, 3 × 1 = 4. आता आपल्याला दशांश दशांश चिन्ह द्यावं लागेल, हातचा वगैरे काही नव्हता, नसल्यावर घ्यायचा का, उगाचच घ्यायचा का, नसता नाही नाही तर नाही, असेल तर घ्यायचा नाही. 9 × 8 किती, 17, म्हणजे याचं उत्तर काय आलं, 17.46 किंवा 17.46 शतांश. आता या ठिकाणी तिसरं उदाहरण पाहूयात. हे 2 बेरजेची उदाहरणं होती, आता हे 2 वजाबाकीची उदाहरणं आहेत. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण आपल्या नियमाप्रमाणे आपण जसं लिहितो तसं पहिल्यांदा प्रथम पहिली संख्या लिहूया, 7.26 वजा दशांशच्या खाली दशांश, हे 2.9 आणि 8. आता यांची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. आता वजाबाकी करताना 6 नाही, याच्याकडून उष्ण घेतला तर तुम्हाला सगळं माहीत आहे, 16 × 16 = 8 शिल्लक राहिले. मग इथं 11 × 1 = 9 11 झाले 11 × 9 = 2. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आपण इकडून घेतलं होतं 7 म्हणजे त्याच्याकडे 6 होते, 6 × 2 = 4, म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं, 4.28. आता त्यानंतर खाली एक उदाहरण आहे बघा, ऐक नाही उदाहरण, इथं मात्र दशांश स्थळाच्या पुढं दशांश चिन्हाच्या पुढं 2 संख्या होत्या, 2 अंक होते. आता इथं मात्र दशांश चिन्हाच्या पुढं उजवीकडं एकच आहे, म्हणजे दशांश स्थळापर्यंतच्या संख्या आहे तिथं, म्हणजे पहिली संख्या आपण जशास तशी लिहिणार, 18.8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं लक्षात. आता बघा दुसरी संख्या कसली लिहिणार, 12 अलीकडं डावीकडं 12 पूर्णांक आहे म्हणून पूर्णांकाच्या खाली आणि इकडं 7. आता यांची वजाबाकी, आपण वजाबाकीचं उदाहरण पाहतो म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. बघा 8 × 7 = 1, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. आता मात्र काय करावं लागेल आपल्याला, 8 × 2 = 2 करावे लागतील, म्हणजे किती राहिले, 6 आणि 1 × 1 = 0, याचं उत्तर काय आलं आपलं, 6.1. ऐक नाही, आता आपण या ठिकाणी एकूण 4 उदाहरणं पाहिली, 2
बेरजेची आणि दोन वजाबाकीची। तर आता आपण पाचवं उदाहरण पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, पाचवं आणि सहावं बेरजेचं उदाहरण लिहिलंय आपण, आणि सातवं आणि आठवं कशाचं उदाहरण लिहिलंय आपण, वजाबाकीचं। तर बघा, 98.25 अधिक 94.17 या ठिकाणी आहे। तर आपण अगोदर काय करणार, पूर्ण लिहून घेणार पहिली संख्या 98.25 अधिकला अधिक चिन्ह, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, आणि इकडं पूर्णांक किती आहेत 94, मग पूर्णांकाच्या खाली, आणि इकडं 1 आणि 7 यांची बेरीज। आता बेरीज करताना बघा बरं, आपण बेरीज डावीकडूनच करणार, 7 आणि 5 12 7 1 1 आणि 2 2 4 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 8 आणि 4 12 7 1 9 9 18 आणि 1 19। काय उत्तर आलं याचं, 192.42। आता दुसरे या ठिकाणी गणित आहे, काय आहे, 125.7 अधिक 7.94। इथं काय करायचं बघा, पहिली संख्या जशास तशी लिहायची, 125.7 आणि 125.7 लिहिलं। आता काय करणार आहे आपण, बेरीज, तर बेरीज चिन्ह, दशांच्या खाली दशांश चिन्ह द्यायला विसरायचंच नाही, आणि मग पूर्णांक किती आहे तिकडं, 7 7, मी इथे लिहिणार का, देऊ का 7, नक्कीच नाही, तर एकक स्थानी एकच आहे, इथं शतक स्थानापर्यंतची संख्या आणि इथं एकच आहे, एक म्हणून एकक स्थानच्या खालीच लिहिलं पाहिजे 7 7 पूर्णांक, आणि इकडं काय बरोबर 9 आणि 4 असं लिहायचं। आता कुठं अंक कमी पडलाय, वरच्या बाजूला बघा, बेरजेमध्ये असा फारसा म्हणजे फरक पडत नाही, पण वजाबाकीमध्ये मात्र फार फरक पडतो, आणि म्हणून जिथं अंक नाही दशांश स्थळाच्या उजवीकडं, बघा दशांश चिन्हाच्या उजवीकडे इथं अंक कमी आहे, म्हणून इथं शून्य द्यायचं, जिथं कमी आहे तिथं शून्य द्या, इथं सुद्धा द्या, सवय लावा, मग आपलं उदाहरण चुकणार नाही। आता काय करणार, बेरीज आहे 4 ला 4 9 7 16 ला 6 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 16 ले 16 7 1 मग 7 आणि 1 8 8 आणि 5 13 7 ला 1 त्यानंतर इथं 3 आणि इथं 1 याचं उत्तर काय आलं, 133.64 बरोबर। आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत, हे उदाहरण तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, लगेच लिहून घ्यायचं, हे ध्यानात ठेवा। त्यानंतर पुढील उदाहरण, सातवं उदाहरण काय आहे, 194.0 इथं दशांश चिन्ह आहे, दिसतं का नाही, 2 3 7 वजा 42.23। आपल्या नियमाप्रमाणे आपण काय करणार अगोदर, आपण जसं पहिली संख्या लिहितो 194.237 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, आता काय करावं लागेल आपल्याला, इकडं पूर्णांक किती आहेत बरोबर 42, म्हणून 42 कुठे लिहिणार, इथे लिहिणार का, नक्कीच नाही, एकक दशक म्हणजे 42.23। आता इथं विचार करा तुम्ही, इथं विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की जिथं शून्य कमी पड, जिथं संख्या कमी पडते तिथं शून्य राहायचे, म्हणून इथं शून्य आणि इथं पण शून्य। आता मात्र वजाबाकी करायला काही हरकत नाही, 7 मधून 0 गेले 7 3 मधून 3 गेले 0 2 मधून 2 गेले 0 दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 4 मधून 2 2 9 मधून 4 गेले 5 आणि इथं 1 ला 1 म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 152.007 आलं लक्षात। आता बघा, आपण यापुढील उदाहरण पाहणार आहोत, आता वजाबाकीचंच उदाहरण आहे आणखी एक, आपण पहिली संख्या जशीच तशी लिहून घ्यायची, 93.7 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, त्यानंतर 18 पूर्णांक आहेत, 18 ला 18 आणि इकडं मात्र किती अंक आहेत, 2, तर 2 आणि 5 आता कुठं कमी आहे संख्या, वर, मग वर शून्य द्यायचं। आता काय करणार, बरोबर वजाबाकी करायची, बघा मी शून्य घेतलं नसतं तर आपण पाचच
लिहिलं असतं, हातचा राहिला असता. आता मात्र इथं इकडून घेतलंय, दहा दहा मधून पाच गेले पाच, इथं सहा आहेत, सहा मधून दोन बरोबर, इथे राहिले चार, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. आता तेरा इकडून घेतलं, तेरामधून आठ पाच, इथं आठ राहिले, इथं सात, म्हणजे याचं उत्तर काय आलं, पंच्याहत्तर दशांश चिन्ह चार पाच. अशा पद्धतीनं आपण किती उदाहरणं पाहिलेली आहेत, आठ. आता यानंतर आपण आता पुढील नवं उदाहरण पाहणार आहोत. बघा नवं उदाहरण बेरजेचं आहे. आपण पहिली संख्या जशीच तशी लिहून घेऊया, तीनशे त्रेचाळीस दशांश चिन्ह तीन अधिक पूर्णांकामध्ये किती आहे, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, चौतीस आहे, चौतीस इथं नाही लिहायचं, चौतीसच्या खाली चौतीस दशांश चिन्ह सात तीन आठ. बघा आता आपल्याला कुठं कमी आहे संख्या, वर इथं दोन, म्हणून दोन शून्य द्यायचे, आणि इथं एक आहे तर इथं पण एक शून्य द्यायचं, आणि यांची बेरीज करायची. आता बेरीज करताना लक्षात घ्या, बेरीज करतोय आठला आठ, तीनला तीन, सात आणि तीन दहा, हाताला एक, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह चार, आणि हातचा एक पाच, आणि तीन आठ, त्यानंतर हातचा वगैरे काही नाही, चार आणि तीन सात, आणि तीनला तीन. इथं लक्षात घ्यायचं उत्तर आलं तीनशे अठ्ठ्याहत्तर दशांश चिन्ह शून्य तीन आठ. आणि तुम्ही लक्षात घ्या, हे सगळे गणित तुम्हाला बेरीज येत नाही का, येते ना, नक्कीच येते, मला पण माहीत आहे, पण दशांश चिन्हाचे संख्या, दशांश चिन्हाचे ज्यावेळी संख्या असतील किंवा दशांश अपूर्णांक असतील त्यावेळी त्याचं लेखन एकाखाली एक व्यवस्थित येणं महत्त्वाचं आहे. आता बघा ही संख्या इथं काय आहे, पहिली शून्य दशांश चिन्ह एक दोन आठ, शून्य दशांश चिन्ह एक दोन आठ, अधिक पुढची संख्या, आता दशांशच्या खाली दशांश, आता पूर्णांक चौतीस आहेत, चौतीस आहेत म्हणून डावीकडे चाललं पाहिजे, आहे की नाही, मग चौतीसने असं लिहिणार, लक्षात आलं, आणि पुढं काय, नुसतंच चार दशांश, तर हे दशांश स्थळात खाली लिहिणार, दशांश स्थळाखाली चार लिहिलं जाईल बरोबर, आणि पुढं काहीच नाही म्हणून दोन शून्य द्यावे लागतील, आणि तो पण शून्य द्यावं लागेल आपल्याला. आता बघा हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, आता बेरीज करताना आठ, आठला आठ बरोबर, त्यानंतर दोनला दोन, चार आणि एक पाच, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, चारला चार आणि तीनला तीन, म्हणजे उत्तर काय आलं, चौतीस दशांश चिन्ह पाच दोन आठ बरोबर, नक्कीच बरोबर, लक्षात आलं. आता बघा आपण यापुढील उदाहरण अकरावं उदाहरण पाहणार आहोत. हे दोन बेरजेचे बघितलं आपण, प्रत्येक वेळी दोन बेरजेचे दोन वजाबाकीचे घेत आहोत, आणि आपण एकत्रित बेरीज वजाबाकी शिकत आहोत. आता आपण अकरावं उदाहरण घेणार आहोत. उदाहरण कसं लिहिणार, सुरुवातीला पहिली संख्या चौऱ्याण्णव दशांश चिन्ह तीन पाच तीन, वजा दशांशच्या खाली दशांश, पूर्णांक किती आहेत, फक्त सात आहेत, सात म्हणून इथं चारच्या खाली सात लिहिणार, आणि पुढं तीन आणि पाच. बघा लिहिताना चुकायचं नाही, लिहिताना चुकलं नाही की तुमचं उदाहरण आलं, लिहिताना चुकलं की उदाहरण चुकलं, मग बघा इथं शून्य द्यावं लागेल आणि इथं पण शून्य. आता मात्र वजाबाकी आहे, काय होतं, बेरीज करताना वजाबाकी, वजाबाकी करताना बेरीज, आपण वजाबाकी हे चिन्ह वजाबाकी वजाबाकीच करायची, बेरीज बेरीजच करायची. तीन मधून शून्य गेले तीन, पाच मधून पाच शून्य, तीन मधून तीन शून्य, दशांशला दशांश. आता इथं सात आहे, सात आहे की नाही, मग चौदा मधून सात गेली, इकडचं घेतलंय बरं का, आता मी सांगणार नाही प्रत्येक वेळी, चौदा मधून सात गेली सात, आणि इथं राहिले आठ बरोबर, याचं उत्तर काय आलं, सत्याऐंशी दशांश चिन्ह शून्य शून्य तीन, आणि पूर्णांकात दुसऱ्या पद्धतीत कसं वाचन करू आपण, सत्याऐंशी पूर्णांक आता आता तीन सहस्त्रांश, लक्षात आलं, सत्याऐंशी पूर्णांक तीन सहस्त्रांश. यानंतर आपण बारावं उदाहरण पाहणार आहोत. हे बघा एवढी जर उदाहरणं आपण घेतली, प्रत्येक प्रकारचं उदाहरण घेतोय, दशांश स्थळाच्या उजवीकडं डावीकडं वेगवेगळ्या संख्या येणार आहेत, कमी कधी तीन कधी दोन कधी एक, त्यामुळं आपल्याला उभी मांडणी नीट करता येईल, आणि उभी मांडणी जर करता आली ते समजायचं आपल्याला उदाहरण आलं. आता बघा बरं, पहिलं संख्या आपण जशाच तशी लिहू, नऊशे पस्तीस
दशांश चिन्ह सहा वजाला वजा। आता बघा पूर्णांकात किती आहे, दशांश चिन्हाच्या आता खाली दशांश चिन्ह दिलं आपण, पूर्णांकात 32, मग ह्या 3 आणि 2 इथं लिहावं लागेल आपल्याला, आणि पुढं मात्र हे दशांश 7, शतांश 8, सहस्रांश 6। आता मग इथं फक्त दशांश स्थळापर्यंत, मग शतांश आणि सहस्रांश आणि इकडं पण नाही तर इथं पण देऊ। आता बघा मग वजाबाकी करूयात, वजाबाकी करताना लक्षात घ्या आता वर काय आहे, वर 0, इथं नाही इथून, इथं नाही इथून, इथं 9 राहतात, इथं 10 होतात, हे बघा 10 मधून 6 गेले 4, आता इथं 10 मधून नाही म्हणायचं, 9 मधून 8 गेले 1, आणि इथं 5च, 5 मधून 7 नाही, इकडून घ्यायचं लगेच, 15 मधून 7 गेले, इथं 1 आहे हा, 15 मधून 7 गेले 8, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, आता इथं इथून घेतलेलं होतं इकडे 4, 4 मधून 2 गेले 2, 3 मधून 3 0, आणि 9ला 9, काय आलं 902 दशांश चिन्ह 8 1 आहे बरं का, हे पेननी 2 म्हटलेला नाही 1 4। अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत किती उदाहरणांचा सराव केलेला आहे, 14। आता आणखी आपण 4 उदाहरणं पाहणार आहोत, आतापर्यंत आपण 12 उदाहरणं पाहिली, आता 4 पाहणार आहोत। हे बघा या ठिकाणी आणखी एक बेरजेचं उदाहरण घेतलेलं आहे, 13 उदाहरण आपल्या नियमाप्रमाणे आपण लिहिणार। आपण जसं लिहितो तसं पहिली संख्या 789 दशांश चिन्ह 8 अधिक दशांशच्या खाली दशांश, पूर्णांकामध्ये फक्त 2 आहे आणि इकडं 9 आणि 8, कुठं कमी पडली संख्या, वर, म्हणून इथं वर 0 इथं 2 0, यांची बेरीज करूयात बघा बरं 8 बरोबर, आणि इथं काय येईल 9 आणि 17ला 7 ह्याच्याला 1 दशांश चिन्ह, मग इथं 2 आणि 3 9 12ला 2 ह्याच्याला 1 8 आणि 1 9 आणि इथं 7ला 7, आलं लक्षात। मग अशा पद्धतीनं आपण हे बेरजेचं उदाहरण पाहिलेलं आहे। आता तुम्ही माझ्या अगोदर करायला लागलात की नाही गणित, हां आता बघा इथं 14 उदाहरण आपल्या नियमाप्रमाणे 800 पहिली संख्या जशास तशी लिहून घेतली, 851 दशांश चिन्ह 9 5 3 वजा वजा आहे का, वजा लिहिले बरं, अधिक करूया याला वजाचे, पुढे 2 उदाहरणं आहेत म्हणून अधिक करूया, आणि पुढं काय रे, अरे 189च आहे, मग आता काय लिहिता येणार नाही का, हे गणित करता येणार नाही का, दशांश चिन्ह नाही म्हणजे सांगितलंय मी, दशांश चिन्ह नाही म्हणजे त्याच्या उजवीकडं शेवटच्या एकक स्थानच्या अंकाच्या पुढं दशांश चिन्ह असतंच असतंच, म्हणून आधी दशांश चिन्ह लिहायचं आणि सगळेच पूर्णांक आहेत ते, किती पूर्णांक आहेत 189 189 पूर्णांक आहेत, आणि इकडं काहीच नाहीत 0 0 0, आलं लक्षात। तर मग आपण या ठिकाणी 3ला 3, 5ला 5, 9ला 9 दशांश चिन्ह, आणि त्यानंतर बघा या ठिकाणी 9 आणि 1 10 हच्चाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14ला 4 हच्चाला 1, इथं काय आलं 10, म्हणजे 140 दशांश चिन्ह 9 5 3, आणि यानंतर आपले 2च उदाहरणं राहिलेली आहेत, हे 2 उदाहरणं बघूयात लवकर। हे बघा नुसतं 94 आहे, तर हे 94 पूर्णांक आहेत, मग ह्याच्या पुढं काय असतं 0 असतंच ना, वजा दुसरी संख्या पूर्णांकातली 28 दशांश चिन्ह 5 आणि 7, वर कमी वर आपण काय केलं 0 दिलं। आता बघूयात, आता बघूयात हे बघत असताना 10 मधून 7 गेले 3, आलं लक्षात, आणि मग हातचा इथं 9 मधून काय केलं आपण 5 4 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 3, इथं इकडं हातचा दिल्यामुळे इथं 3 3 मधून 8 जातात का, नाही 13 13 मधून 8 गेले 5 हातच्याले हातच्याले इथला 1, इथं 8 मधून 2 गेले 6। तर अशा पद्धतीनं याचं उत्तर हे, आपण आता शेवटचं उदाहरण घेणार आहोत, एक उदाहरण झालं की मग आपण काय करूयात, एक उदाहरण घेऊया आणि त्यानंतर आपण
सोडवणार आहोत 237.0 वजा काय करायचे आपल्याला हे बघा 237.0 वजा त्यानंतर पुढची संख्या पॉइंटच्या खाली पॉइंट शून्य दोन नऊ आणि आठ लक्षात आलं दशांश चिन्ह हे बघा वर शून्य दिले आपण आणि मग दहा मधून आठ गेले दोन नऊ मधून नऊ गेले शून्य इकडे घेतलेलं असल्यामुळं नऊ मधून दोन गेले सात दशांश चिन्हाला दशांश चिन्ह सहाला सहा आणि इथं तीन आणि इथं दोन अशा पद्धतीने याचं उत्तर काय येईल 236.702. तर अशा पद्धतीने आपण 16 उदाहरणांचा सराव घेतलाय. तुम्हाला समजला असेल अशा अपेक्षा करतो. धन्यवाद.